बड़े मुद्द्याच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी। ऍक्सिस मा इंडियाच्या पोलनुसार महायुतीला मोठं बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। ऍक्सिस मा इंडियाच्या पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आत्तापर्यंतच्या सर्व पोलच्या मध्ये या पोलकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। त्याचं कारण असं आहे की 24 तास मतदानाच्या 24 तासाच्या नंतर यांनी या पोलच्या संदर्भातले आकडेवारी जारी केली आहे। आकडेवारी जारी करत असताना त्याच्या संदर्भातला डेटा सॅम्पल आणि त्याचबरोबर इतर काही जे जात वाईज असेल किंवा मग वर्गवाईज असेल या सगळ्याबद्दलचा तपशील त्यांनी दिलेला आहे। पण या सगळ्यातलं महत्त्वाची बाब ही आहे की ज्या प्रकारे महायुतीला त्यांनी आकडे दिलेले आहेत हे आकडे अनेकांना अविश्वसनीय कदाचित वाटू शकतात, अनेकांचे डोळे विस्फारले जाऊ शकतात, पण हे आकडे खरंच असतील का याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे। कारण ऍक्सिस मा इंडियाचा हा पोल महायुतीला बंपर जागा देत सत्तेत पोहोचवताना दिसतोय, त्यामुळे बघूया हा अंदाज नेमका काय वर्तवण्यात आलेला आहे। ऍक्सिस मा इंडियाचा हा पोल काय सांगतोय बघा, बघा पडद्यावरती ऍक्सिस माय पोल, महायुतीला 178 ते 200 जागा, महाविकास आघाडीला 82 ते 102 आणि इतरांच्या खात्यात केवळ 6 ते 12 जागा जातील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ऍक्सिस मा इंडियाच्या या पोलनुसार महायुती मोठ्या मताधिक्यानं स्पष्ट बहुमतासह सत्तेत येताना दिसते आहे। पण या सगळ्यामध्ये स्वाभाविकपणे भाजप किती, शिंदेची शिवसेना किती, राष्ट्रवादी काँग्रेस किती, 82 ते 102 मध्ये काँग्रेस किती, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष किती आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष किती याची उत्सुकता आहे। इतरांमध्ये 6 ते 12 मध्ये नेमकं कोण आहे याची उत्सुकता तुम्हाला असणार आहे, आपण हे सगळं जाणून घेणार आहोत। पण महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या विभागात कुणाची ताकद आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आपण एकदा नजर टाकूया, मुंबई कुणाची, मुंबईमध्ये आवाज कुणाचा याचं उत्तर दिलेलं आहे। महायुतीला तिथं 22 जागा, महाविकास आघाडीला 14 जागा, इतरांच्या खात्यात 0 असा त्यांचा अंदाज आहे। म्हणजे मुंबईमध्ये महायुती मोठ्या संख्येने येते असं म्हणतं। जर इतरांच्या खात्यात 0 असेल तर मग माहीमचं काय, मग शिवडीचं काय, मनसेचं काय, हा सवाल मात्र या निमित्तानं निर्माण झालेला आहे। तर पुढचा बघा, आता पुढचा आकडा काय, कोकण आणि ठाण्यामध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये महायुती पुन्हा इथं पुढे दिसतेय। 24 जागा महायुतीला मिळू शकतात, महाविकास आघाडीला 13 जागा, इतर 2, मग कदाचित हे पालघरमधल्या 2 जागा आहेत का काय, की अपक्ष कुठले लागणार आहेत, कारण तिकडे घारेंची चर्चा आहे, कोण आहे हे आपल्याला तपशील त्याच्यातला नंतर कळेल। पण आपण आता बघा इतरांकडे 2 जागा जात आहेत, म्हणजे अपक्ष 2 येतील असं म्हणतंय, किंवा बहुजन महाविकास आघाडी असेल, बहुजन विकास आघाडी असेल, हे अजून कळू शकले नाही आहे। पण 24, 13 आणि 2 अशा प्रकारची ही आकडेवारी ऍक्सिस सांगतायत कोकण आणि ठाण्याच्या संदर्भात। सगळ्यात महत्त्वाचा मराठवाडा, मराठवाडा 1.5 वर्ष धगधगतोय, प्रचंड पोलरायझेशन या निवडणुकीमध्ये होतं। मराठा आणि ओबीसींचं या पोलरायझेशनमध्ये महायुती 30 जागा, महाविकास आघाडी 15, इतरांच्या खात्यात 1 जागा जाण्याची शक्यता आहे। जर असं झालं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनानं धगधगणाऱ्या मराठवाड्यात सुपडा साफ करा महायुतीचा असं म्हटलं गेलं, पण चित्र मात्र तसं दिसत नाही आहे। जिथं जरांगेंचा जोर होता तिथं मव्या कमकुवत पडताना दिसते आणि महायुती मात्र जोरात दिसते ऍक्सिस मा इंडियाच्या पोलच्या अनुसार। त्यामुळे हे खरंच होणार आहे का, अविश्वसनीय वाटू शकतं, पण या सगळ्याबद्दलचे जे आकडे आहेत ते मात्र सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत आणि त्याच्याबद्दलच्या डिटेल्स सुद्धा दिले। पुढचा बघा, पुढचा विभाग काय सांगतोय, पुढचा विभाग उत्तर महाराष्ट्र आहे। उत्तर महाराष्ट्र हा साधारणपणे महायुती भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आतापर्यंत राहिला होता आणि यावेळेस जे चित्र दिसतंय तब्बल 38 जागा महायुतीला, महाविकास आघाडीला केवळ 7 जागा, इतरांच्या खात्यात 2। याचा अर्थ काय, याचा अर्थ जवळपास हे क्लीन स्वीपकडे चाललंय उत्तर महाराष्ट्र। आणि उत्तर महाराष्ट्रातला मग जो आदिवासी बहुल भाग होता, ज्या आदिवासी बहुल भागाने भाजपला अत्यंत चपराक दिलेली होती, खूप पाणीपत झालेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये, त्या आदिवासी भागात सुद्धा मग महायुतीनं कमबॅक केले का, सवाल हा आहे। आपण डिटेल्स त्याच्याबद्दलचे जाणून घेऊया। पुढचा भाग बघा, उत्तर महाराष्ट्र झाल्यानंतर पुढे जाऊया आपण
पश्चिम महाराष्ट्र शरद पवार यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, पण 2014 नंतर चित्र बदल. आता काय, महायुती 36 महाविकास आघाडी 21 इतरांच्या खात्यात एक माफ करा, महायुती 36 याचा अर्थ ज्या शरद पवार यांची पॉवर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड दिसलेली होती, पवार नावाचं मॅजिक दिसलेलं होतं, त्या पवार नावाच्या मॅजिकला धक्का देत कमबॅक केलंय का? जे छत्रप होते ते सगळे छत्रप भाजपकडे आले, काही जण शरद पवार यांच्याकडे गेले, फायदा झाला नाही का? कारण महायुती जर 36 जागा असेल, महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त अपेक्षा इथं होती, 21 जागा त्यांच्या खात्यात असतील, याचा अर्थ स्पष्ट दिसतोय की एक प्रकारची एक छोटी शिवे होती का. पुढचा बघा, विदर्भ, विदर्भातून जातो महाराष्ट्राच्या सत्तेचा राजमार्ग असं म्हटलं जातं, पण विदर्भ काय सांगतोय? विदर्भ सांगतोय की कमबॅक केलंय महायुतीनं, ज्या विदर्भानं केवळ 2 जागा दिल्या होत्या, एक नागपूरची भाजपला गडकरींची आणि दुसरी बुलढाण्याची शिवसेनेला, केवळ 2 जागा लोकसभेला दिल्या होत्या. आता चित्र वेगळं दिसतंय, महायुती 39 महाविकास आघाडी 20 इतरांच्या खात्यात 3. कुणाचाही विश्वास बसणार नाही कदाचित ज्यांनी लोकसभेची आकडेवारी समोर असेल. आपल्या सगळ्यांना ताजी आहे ती आकडेवारी, पाठ आहे ती बुकपाठ. अशा परिस्थितीत हे कसं शक्य आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येऊ शकतो. आणि हा सगळा जो ॲक्सिस माईचा पोल आहे, हा पोल जो सांगतोय त्यानुसार सगळ्या रिजनमध्ये, जवळपास सगळ्या रिजनमध्ये महायुती जोरदार कमबॅक करताना दिसते आहे. आणि या सगळ्या